राज्यातील एसटी बस कामगारांनी संप मागे घेतल्यानं 4 दिवसांनंतर आज राजगुरुनगर येथील आगारात सकाळपासून ग्रामीण भागाची वाहिनी सुरू झाली. आज पहिली एसटी बस राजगुरुनगर ते पुणे अशी सकाळी 5 वाजता सुटली. गेल्या 4 दिवसांपासून ऐन दिवाळीच्या सणाच्या वेळी एसटी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप सुरू केल्यानं सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले होते. प्रवाशांसह एसटी कामगारांचेही मोठे हाल झाले. या संपाबाबत पुणे जिल्हा एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष मोहन जेधे यांनी सांगितलं, एसटी कामगारांचे प्रश्न शासन समजून घेत नाही. गेली अनेक दिवसांपासून आमचा लढा सुरू आहे. 3 कोर्टाचे निर्णय कामगारांच्या बाजूने लागले आहेत. अगोदर कायदेशीर असलेला संप अचानक बेकायदा ठरवला गेला. असं असलं तरी आम्ही आता आमचा लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेणार आहोत. 7वा वेतन आयोग आणि इतर मागण्या शासनाला मान्य कराव्याच लागतील. नोव्हेंबरपर्यंत एसटी कामगारांचे प्रश्न मार्गी लागतील. कामगारांनी घाबरू नये, संघटनेच्या पाठीशी ठाम राहावे. मागण्या त्यांच्या नक्कीच मान्य होतील असं अध्यक्ष मोहन जेधे यांनी सांगितलं. 4 दिवस लढा सुरू ठेवूनही शासनानं एसटी कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यानं कामगारांमध्ये भीतीचं आणि दडपणाचं वातावरण आहे. संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. उच्च न्यायालयाने त्यांचा संप बेकायदेशीर ठरवला असला तरी न्यायालयीन लढा कामगारांनी सुरू ठेवला आहे. संघटनांच्या वतीनं कामगारांना धीर दिला जात आहे. मागण्या मान्य होतीलच असा विश्वास संघटनेचे नेते व्यक्त करीत आहेत.